एखाद्या टेम्पोमध्ये शेळ्या आणि मेंढ्या भराव्यात, तसे विद्यार्थी बसमध्ये भरले जात आहेत. हे चित्र आहे हातकणंगले तालुक्यातील कुंभोज मधील. कुंभोज परिसरातून बाहुबली येथे जवळपास 1000 विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी जातात. मात्र त्यांच्यासाठी वाहतुकीची सोय नाहीये. केवळ 2 एसटी महामंडळाच्या बसेस सकाळी आणि सायंकाळी उपलब्ध आहेत. त्यामुळे 45 ते 50 प्रवाशांची क्षमता असणाऱ्या बसमध्ये खुराड्याप्रमाणे तब्बल 150 विद्यार्थ्यांना कोंबून वाहतूक केली जातीये. तर अनेकांना जागाच न मिळाल्याने पायी अथवा सायकलने प्रवास करावा लागतोय. कुंभोज परिसरामध्ये MG 6 विद्यामंदिर बाहुबली आणि रयत गुरुकुल सारख्या संस्था आहेत. या शाळांमध्ये शिकण्यासाठी परिसरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी येत असतात. मात्र त्यांच्या वाहतुकीसाठी योग्य सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. एसटीची विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतणारी वाहतूक सुरू असताना अनेकदा मागणी करूनही या मार्गावर अधिक बस सोडल्या जात नाहीत. त्यामुळे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमधूनही संताप व्यक्त होत आहे. श्री बाहुबली विद्यापीठाच्या MG 6 विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज बाहुबली या ठिकाणी कुंभोज, कवतेसार, हिंगणगाव, कोची, वटार अशा विविध ठिकाणचे अनेक विद्यार्थी या ठिकाणी येत असतात आणि या विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी एसटी महामंडळाकडून अधिक सोय व्हावी या दृष्टीनं आम्ही त्यांना विनंती करत आहोत. या विद्यार्थ्यांना प्रवास करत असताना अनेक प्रकारच्या अडचणी येत आहेत, त्यामुळं या विद्यार्थ्यांची सोय होऊन या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आपणही हातभार लावा या दृष्टीनं महामंडळाने अनेक बस सोडून या विद्यार्थ्यांची सोय करावी विनंती आहे. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात तर विद्यार्थ्यांना सायकलवरून अथवा चालत प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते. एसटी महामंडळाच्या इचलकरंजी आगाराला बाहुबली विद्यापीठाने वारंवार जादा बसेस चालू करण्याची मागणी केली आहे. परंतु इचलकरंजी आगाराचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे MG 6 विद्यामंदिर बाहुबलीच्या मुख्याध्यापकांनी सांगितले. एसटी मधून एका वेळी 150 आसपास विद्यार्थी प्रवास करत असल्याची गोष्ट नियमबाह्य आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास सदर विद्यार्थ्यांच्या जीवितांची जबाबदारी एसटी महामंडळ घेणार का? एसटी महामंडळ सदर विद्यार्थ्यांची गैरसोय पाहता ज्यादा बसची सोय करणार का? असे प्रश्न विचारले जात आहेत. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.